इकडे शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीमध्ये अजूनही जुन्या नोटा आहेत, त्यामुळे भक्तांकडून बाबांची फसवणूक होते का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण तब्बल 6 वर्षांनंतर देखील दानपेटीमध्ये खोट्या नोटा आढळून आल्यात। 500 आणि 1000 नोटांचा दानपेटीमध्ये खच साचलाय। तब्बल 3.5 कोटींच्या जुन्या नोटा आढळून आलेल्या आहेत। संस्थानाचा केंद्र सरकार आरबीआयशी पत्रव्यवहार सध्या सुरू आहे। तर शिर्डीत साईबाबांच्या दानपेटीमध्ये नोटाबंदी झालेल्या नोटांचा ओघ सुरू आहे। मागील 5.5 वर्षात तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त जमा झालेली रक्कम तिजोरीमध्ये अजूनही पडू नये। 2016 साली नोटबंदी झाल्यानंतर आजही साईबाबांच्या दानपेटीमध्ये 1500 जुन्या नोटांचा ओघ सुरू आहे। गेल्या 4 वर्षात तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त जमा झालेली ही रक्कम साई मंदिराच्या तिजोरीत अजूनही पडून आहे आणि केंद्राशी याबाबत पत्रव्यवहार सुरू असून काय निर्णय होणार याकडे साई संस्थांचं लक्ष लागलंय। मात्र साईबाबांचे भक्त नोटबंदीतल्या नोटा का अर्पण करताय हा प्रश्न खरं तर या निमित्तानं निर्माण झालाय। नोटबंदीमधल्या नोटांमुळे साईबाबा तरी कसे प्रसन्न होतील हाही देखील एक प्रश्न आहे। होम गृहमंत्रालय आणि आरबीआय यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत आणि सुदैवाने गृहमंत्रालयाकडून त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असून गृहमंत्रालयाने संस्थांना सांगितलेलं आहे की या संदर्भात त्यांनी आरबीआय यांच्याकडे पाठपुरावा करावा आणि यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल। तर आता आम्ही याच्या संदर्भात आरबीआयकडे सतत पाठपुरावा करत आहोत, त्यांनी काहीतरी पॉझिटिव्ह रिप्लाय आम्हाला द्यावा आणि हे भाविकांनी ज्या स्वेच्छेने जे जुनं चलन टाकलेलं आहे ते चलनात यावं आणि त्याचा उपयोग साई संस्थांच्या भाविकोपयोगी कामाला लागावा। गेल्या 5 वर्षामध्ये साईबाबांच्या दानपेटीमध्ये जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त नोटा 1500 रुपयाच्या जमा झाल्यात। आजही या नोटांचा ओघ सुरू असून या नोटांचं करायचं काय असा प्रश्न उभा राहिला आहे। जर एखादा व्यक्ती या जुन्या नोटा जर व्यवहारामध्ये वापरत असेल तर पोलीस त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतात। मात्र साईबाबांच्या मंदिरामध्ये दानपेटीत आलेलं हे दान गुप्तदान असल्यामुळं पोलीस देखील काही कारवाई करू शकत नाही। साईबाबा संस्थांनी आता रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे। आता रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी।